आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज इन टाइम। इस वक्त खबर में हूं बारा से। बैंक ऑफ महाराष्ट्र के उंबरखेड़ शाखा प्रबंधक तथा कैशियर पर हमला करने वाले पांचों हमलावरों को मेहुन बारा पुलिस ने किया गिरफ्तार। साथ ही पुलिस ने बाइक तथा हथियार भी किए बरामद। मेहुन बारा पुलिस स्टेशन ला दिनांक 29/11/2018 रोजी 395, 397, 341 आर्मॅक्ट 425 याप्रमाणे गुन्हा दाखल होता। ह्या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उंबरखेड या ठिकाणी बँक मॅनेजर आणि कॅशियर हे मोटरसायकलने येत असताना त्यांच्यावरती पाळत ठेवून 5 दरोडेखोरांनी त्यांच्यावरती सशस्त्र हल्ला केला होता। त्या हल्ल्यामध्ये बँक मॅनेजर जखमी झाले आणि दरोडेखोरांनी बँक मॅनेजरकडची जी बॅग होती ती बॅग त्याच्यात पैसे असतील असा समज झाल्याने हिसकवून नेली होती। सदर गुन्ह्याचा तपास करताना गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 5 तासात मेहुण बारे पोलिसांनी त्याच्यातील 2 आरोपींना अटक केली। दुसऱ्या दिवशी पुन्हा 1 आरोपीला अटक केली। त्या 3 आरोपींकडून आत्तापर्यंत गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, गुन्ह्यात वापरलेला चाकू तसंच जी बॅग फेकली होती ते बॅग ज्या ठिकाणी फेकली होती ते ठिकाण अशा प्रकारची माहिती तपासात उघड केली आहे। बाकी मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपींचा आधी 3 दिवस आणि नंतर पुन्हा 3 दिवस असा एकूण 6 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे। आणि काल संध्याकाळी 22 वाजता गुन्ह्यातील जे 2 पाहिजे आरोपी होते त्यांना सुद्धा अटक करण्यात मेहुण बारा पोलिसांना यश आलं आहे। गुन्ह्यातील 5 पैकी 5 आरोपींना आपण अटक केली आहे। आज इतर 2 जे काल रात्री अटक केले त्या आरोपींना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आम्ही घेऊन जात आहोत। गुन्ह्यातील सर्व तपास करून सर्व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल या दृष्टीने उत्कृष्ट तपास करून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर करत आहोत।